पाकिस्तान म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते तिथली अनागोंदी तिथला दहशतवाद यासोबतच तिथल्या सरकारच्या विरोधात बलुचिस्तानमधील नागरिक करत असलेलं आंदोलन आणि आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती असलेला देश खरं तर पाकिस्तानची चर्चा करण्याचं काही कारण नसतं आपल्याजवळ सुद्धा पण आपल्या शेजारी असलेला देश जर का अशांत असेल त्या देशातील जनतेमध्ये तिथल्या सरकारच्या विरोधात अस्वस्थता असेल तर ते आपली चिंता वाढवणारं असतं म्हणून पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची माहिती ठेवायला लागते त्याविषयी चर्चा करावी लागते गेल्या दोन तीन वर्षापासून हा पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती आहे चीनकडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून यासोबत गल्फमधल्या ज्या कंट्री आहेत त्यांच्याकडून जी काही थोडीफार आर्थिक मदत मिळते त्याच्यावरती ते कसे तग धरून येत आपण मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की पाकिस्तानमधील जनता अक्षरशः झालेली आहे आज परत एकदा चर्चा करण्याचं कारण म्हणजे या एकूण आर्थिक परिस्थितीमध्ये एक आशेचा किरण त्यांना दिसलाय डॉन वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार पाकिस्तानमध्ये कच्च्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे सापडलेले आहेत याच अहवालामध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की हे जे साठे आहेत ते पाकिस्तानची एकूण आर्थिक परिस्थिती आणि भविष्य बदलण्यासाठी पुरेसे आहेत हा अहवाल काय म्हणतो तसंच या अहवालामध्ये नमूद केलेल्या साठ्यांमुळे पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीवरती काय परिणाम होऊ शकतो आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे या सगळ्यांची आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो काही वर्षांपासून पाकिस्तान चर्चेमध्ये आहे त्याच्यावरती वाढलेल्या कर्जामुळं तेथील महागाईमुळं खरं सांगायचं तर पाकिस्तान टिकून आहे ते म्हणजे बाहेरचे जे देश आहेत त्यांनी जे त्यांना आर्थिक मदत केलेली आहे त्याच्यावरती पाकिस्तानचे पंतप्रधान देशोदेशी आर्थिक मदत मिळवण्यासाठी फिरत असलेलं आपण पाहिलेलं आहे त्याच्याविषयी आपण व्हिडिओ सुद्धा केलेले दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं या आर्थिक परिस्थितीमध्ये भर पडली ती तिथल्या अस्थिर राजकारणाची इम्रान खान यांचं जेलमध्ये जाणं तिथल्या निवडणुकीमध्ये तिथल्या जनतेनं नवाज शरीफ यांना नाकारण हे सर्व आपण पाहिलेलं आहे डॉन वृत्तपत्राने असा दावा केलेला आहे की गेल्या तीन वर्षापासून पाकिस्तानच्या टेरिटोरियल वॉटर मध्ये एक सर्व्हे चालू होता आता या सर्व्हेचा रिझल्ट समोर आलेला आहे ज्याच्यानुसार पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचे साठे सापडले आहेत आता प्रश्न असा आहे की या साठ्यांमुळं पाकिस्तान समोरची आर्थिक परिस्थिती बदलू शकते का तर निश्चितपणे बदलू शकते फक्त याच्यामध्ये अडचण ही आहे की हे सर्व साठे समुद्र तळाशी सापडलेले आहेत आता समुद्राच्या तळाशी असलेलं हे कच्च तेल नैसर्गिक वायू जर का एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर ते लगेच उद्या सकाळपासून त्यांना काही एक्स्ट्रॅक्ट करता येणार नाहीये त्याच्यासाठी फार मोठा अवधी जावा लागणार आहे याच अहवालामध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की या साठ्यांबद्दल शंभर टक्के खात्री देता येणार नाही मग या देशाची ऊर्जेची गरज याच्यातून भागू शकते का हा सुद्धा प्रश्न ज्यावेळेस पडला तर त्याचं उत्तर सुद्धा असं देण्यात आलेलं आहे की या साठ्यांची साईज किती आहे यासोबतच त्याचा प्रोडक्शनचा रिकव्हरी रेट किती आहे याच्यावरती पुढील सर्व गणित अवलंबून असू शकतात असा दावा करण्यात आलेला आहे की इफ दिस इज अ गॅस रिझर्व इट कॅन रिप्लेस एल एन जी इम्पोर्ट्स अँड इफ दीज आर ऑइल रिझर्व्स वी कॅन सब्स्टिट्यूट इम्पोर्टेड ऑइल म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचं आयातीवरचं अवलंबित्व व या साठ्यांमुळे निश्चितपणे कमी होऊ शकतं इकॉनॉमिक टाईम्स ने दिलेल्या वृत्तानुसार दोन हजार तेवीस या वर्षामध्ये पाकिस्तानची ऊर्जेसाठीची एकूण आयात ही तब्बल साडेसतरा बिलियन डॉलरची होती येणाऱ्या सात वर्षामध्ये हीच आयात दुप्पट किमतीची होईल असा अंदाज आहे पाकिस्तानची ऊर्जेची एकूण जी गरज आहे याच्यामध्ये एकोणतीस टक्के हे गॅसचं इम्पोर्ट आहे पंच्याऐंशी टक्के ऑइल आहे वीस टक्के कोळसा आहे पन्नास टक्के एल पी जी ही सर्व गरज जी आहे ती आयातीद्वारे भागवली जाते सर्वेनुसार जो अंदाज समोर येतोय तो, तो जर का खरा ठरला तर पाकिस्तानचं आयातीवरचं अवलंबित्व हे निश्चितपणे कमी होऊ शकतं पण त्याच्याविषयीची खात्री ही ड्रिलिंग प्रोसेस सुरू झाल्यानंतरच देता येऊ शकेल या सर्व रिपोर्टमध्ये जर तर पण हे शब्द येण्याचं कारण असं आहे जर का हे ड्रिलिंग प्रोसेस सुरू करायची असेल तर कमीत कमी पाच बिलियन डॉलर ची गुंतवणूक पाकिस्तानला करावी लागणार आहे आजच्या दिवशी इतके पैसे त्यांच्याजवळ नाही आहेत आणि गुंतवणूक केली तरी सुद्धा त्याच्यातून ॲक्च्युअल उत्पादन सुरू होण्यासाठी कमीत कमी चार ते पाच वर्षांचा वेळ लागू शकतो आणि हीच खरी अडचण आहे या वर्षी जानेवारी मध्ये पाकिस्तानने इंधनावरचे त्यांचे आयातीचं बिल कमी करण्यासाठी गॅस उत्पादनासाठी तीस अब्ज डॉलरची कर्ज उभारण्याची तयारी केलेली होती पाकिस्तानमध्ये दोनशे घनफूट इतका साठा आहे आणि आयातीला रिप्लेस करण्यासाठी गुंतवणुकीची गरज आहे आता इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा है, गरज की आहे गरज किती आहे पंचवीस ते तीस अब्ज डॉलर्स इतकी यासोबतच हे आत्ता सापडलेलं किंवा त्यांनी दावा केलेलं जे आहे ऑइल एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर पाच बिलियन डॉलर्स त्यांना लागणार आहेत पण पाकिस्तानमधली चौऱ्याहत्तर टक्के जनता अशी आहे की जी आजच्या दिवशी अनस्टेबल इन्कम वरती जगतीय मे मध्ये हेच प्रमाण साठ टक्के होतं म्हणजे गेल्या काही काळामध्ये हे प्रमाण चौदा टक्क्यांनी वाढलेलं आहे यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की पाकिस्तानमध्ये छप्पन्न टक्के जनता अशी आहे की ज्यांच्याजवळ आजच्या दिवसापुरतीचाच खर्च भागवण्यासाठीचा पैसा आहे म्हणजे दैनंदिन गरज भागवल्यानंतर बचत करण्यासाठी त्यांच्याजवळ एकही रुपया शिल्लक राहत नाही मग अशी परिस्थिती असताना ऑइल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी इतका मोठा पैसा ते कसा उभा करणार हा बेसिक प्रश्न आहे मध्य पूर्वेतील देशांकडून पाकिस्तानने त्यांची दैनंदिन खर्चाची गरज भागवण्यासाठी चार बिलियन डॉलर उभा करण्याचा प्रयत्न केला होता यासोबतच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सुद्धा कर्ज घेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत पाकिस्तानने या वर्षीच्या त्यांच्या बजेटमध्ये वीस बिलियन डॉलरचं कर्ज उभारणार असं तरतूद सुद्धा केलेली होती आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न सुद्धा करत आहेत त्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाहीये आता पाकिस्तानमधली आजच्या दिवशीची जर का आपण आर्थिक परिस्थितीत बघितली तर त्यांची इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती सुद्धा वेगाने कमी झालेली दिसून येते आता दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षासाठी त्यांनी टार्गेट जे आहे ते साडेतीन टक्क्यांचं ठेवलेलं होतं पण अगदी मेहनत करून दोन ते अडीच टक्के इतकंच ते अचीव करू शकतात असं त्यांच्या इथलाच इकॉनॉमिक सर्व्हे सांगतोय आता हे सर्व सांगण्याचं सा कारण म्हणजे कर्ज उभारून ऑइल एक्सप्लोअर करायचं की जनतेची खाण्यापिण्या ची गरज भागवायची तिथली महागाई कमी करायची असा प्रश्न त्यांच्या समोर आहे आता अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे ऑइल रिझर्व पाकिस्तानमध्ये सापडलेले आहेत हे कदाचित सगळ्यात जास्त रिझर्व पैकी एक असू शकतात म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं की कदाचित पाकिस्तान हा चौथा सगळ्यात मोठा देश असू शकतो हे सगळे रिझर्व असण्यासाठीचा आजच्या दिवशी व्हेनेझुएलाकडे सगळ्यात जास्त रिझर्व आहे त्याच्या खालोखाल सौदी अरेबिया त्याच्या खालोखाल इराण कॅनडा इराक यासोबतच अमेरिकेकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचे नैसर्गिक वायूचे साठे आहेत आणि त्याच्यामध्ये आता पाकिस्तानचा नंबर लागू शकतो पण हे जर तर गणित आहे आज पाकिस्तान समोर संधी आहे निश्चितपणे त्यांच्या समोर संधी मोठ्या प्रमाणात आहे पण तिथली एकूण आर्थिक परिस्थिती जर का आपण पाहिली ती बघता पाकिस्तान हेल्पलेस आहे असं सुद्धा सांगितलं जाते बिडिंग प्रपोजल्स प्रोसेस हे सर्व टाइम कन्झ्युमिंग आहे आणि आज आजवरचा पाकिस्तानचा जर का इतिहास पाहिला किती जण तिथं गुंतवणूक करायला उत्सुक असतील हा सुद्धा मोठा प्रश्न आहेच पाकिस्तानमधल्या एका अहवालानुसार पाकिस्तानमधली आजच्या दिवशीची महागाई जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे ती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर तर कधीच गेलेली आहे पण तरी सुद्धा तिथली जनता केवळ आणि केवळ लष्करामुळं शांत आहे पण ज्या दिवशी हा सर्व बबल फुटेल त्या दिवशी तिथलं एकूण जी काही सोशल ऑर्डर आहे त्याच्यावरती याचा गंभीर परिणाम होऊ शकतो मग बलुचिस्तानमध्ये गडबड चालू आहे कराचीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू होतं राजकीय अस्थिरता आहे देशावरती मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे कधी फेडतील काही कल्पना नाही यासोबतच फॉरेन जो त्यांच्याकडे करन्सी आहे ती सुद्धा अगदी कमी प्रमाणात आहे मग अशा सर्व परिस्थितीमध्ये नेमकं त्यांच्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक कोण करणार हाच खरा प्रश्न आहे आणि म्हणूनच ही गुंतवणूक आजच्या दिवशी तरी पाकिस्तानसाठी गणित अवघड बनवताना आपल्याला दिसतीये थोडक्यात काय हाताशी आलेलं आहे पण खाता येणार नाही अशी पाकिस्तानची परिस्थिती आहे आणि हे सर्व एका दिवसात नाही झालेलं सुरुवातीपासून जी त्यांची एकूण धोरणं राहिलेली आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावरती ही परिस्थिती ओढवलेली आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका धन्यवाद